मध्ये काही एक्झाम्पल सॉल्व केले होते. नाऊ नेक्स्ट वी विल सॉल्व नेक्स्ट प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, फॉर द गिवन इक्वेशन. आवाज येतोय ना सगळ्यांना? तर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल जे आपण सॉल्व्ह करणार आहे, दॅट इज फॉर द गिवन इक्वेशन, एफ इज इक्वल टू इक्वेशन दिलेले बी सी प्लस ए बार बी बार सी प्लस ए बी सी बार इक्वेशन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट सांगितलंय सिम्प्लिफाय युझिंग के मॅप, अँड सेकंड कंडिशन सांगितली आहे कन्स्ट्रक्ट द सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन बाय युझिंग नॅन्ड गेट्स ओनली. तर फक्त नॅन्ड गेट्स यूज करून काय करायची आहे, लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन करायची आहे. तर इथं इक्वेशन जे आहे, एक्सप्रेशन जे आहे, एफ इज इक्वल टू बी सी प्लस ए बार बी बार सी बार प्लस ए बी सी बार जो आहे तो नोट केलेला आहे. तर याच्यामध्ये एफ ऑफ बी सी, तर या दोन टर्म मधून काय केलेलं आहे, तर बी सी काय केलेला आहे, कॉमन जो आहे तो कॉमन पॅरामीटर काढलेला आहे. तर याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन जे आहे ते केलेलं आहे. एकच मिनिट, स्क्रीनवरती काय होते. तर याच्यामध्ये तर जी मिसिंग टर्म आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, जी मिसिंग टर्म आहे त्याला काय केलेलं आहे, त्याच टर्मच्या कॉम्प्लिमेंटने काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. सपोज एफ बी सी इंटू ए प्लस ए बार केलेलं आहे प्लस ए बार बी बार सी बार ॲज इट इज नोट केलेलं आहे प्लस ए बी सी बार जो आहे ॲज इट इज नोट केलेला आहे. तर फक्त काय केलेलं आहे, इथं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. ए बी सी या बी सीने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे, ए बार बी सी नोट केलेलं आहे प्लस या दोन टर्म जे आहे ॲज इट इज नोट केलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, के मॅप डिझाईन करायचं आहे. तर के मॅप डिझाईन करताना काय असणार आहे की आपल्याला व्हॅल्यू जे आहे डिजिट्स माहिती असले पाहिजे की आपण ब्लॉकमध्ये काय करणार आहे, जे जे तुमचे टर्म्समध्ये डिजिट येणार आहे ते काय करणार आहे, त्या त्या ब्लॉकमध्ये आपण काय करणार आहे, वन रिप्रेझेंट करणार आहे. तर इथे ट्रूथ टेबल डिझाईन करताना काय केलेलं आहे, ए बी सी तीन व्हेरिएबल आहे, तीन व्हेरिएबलसाठी तुम्ही के मॅप जो आहे तो डिझाईन करा. की सपोज मी या साईडला लेफ्ट साईडला ए घेतलेला आहे, या साईडला बी सी घेतलेला आहे, किंवा तुम्ही इथं ए बी आणि इकडे सी घेऊ शकता. त्याच्यानुसार तुमचा के मॅपचं डिझायनिंग जे आहे डिपेंड असणार आहे. ए मीन्स काय, दोन कंडिशन असणार आहे, झिरो आणि वन. बी सी मीन्स काय, दोन व्हेरिएबल आहे, दोन व्हेरिएबलचे चार कॉम्बिनेशन, झिरो 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 वन 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 झिरो. तर याच्यामध्ये आता या व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत, ए बी सी. तर ए बी सी, ए मीन्स काय की वन असणार आहे, जर बार असेल तर काय असणार आहे, झिरो असणार आहे. तर इथं ए काय, वन आहे, बी वन आहे, सी वन आहे, मीन्स वन वन वन. तर वन 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 जो आहे बायनरी इक्वॅलंट नंबर कशाचा आहे, डेसिमल इक्वॅलंट. तर सेवनचा काय इक्वॅलंट बायनरी जो आहे, वन वन वन, दॅट इज इथं सेवन नोट केलेलं आहे. नंतर इथं ए बार बी सी, तर ए बार मीन्स काय, इथं असणार आहे तुमचा झिरो, बी वन आणि सी वन असणार आहे. झिरो वन वन मीन्स काय, झिरो वन वन कशाचा इक्वॅलंट बायनरी नंबर आहे, दॅट इज थ्रीचा. तर इथं ब्रॅकेटमध्ये थ्री लिहिलेलं आहे. नंतर नेक्स्ट टर्म ए बार बी बार सी बार, मीन्स ए बार झिरो, बी बार झिरो, सी बार झिरो, मीन्स तुमचा काय डेसिमल नंबर काय असणार आहे, झिरो. नंतर नेक्स्ट ए बी सी बार, तर ए बी सी बार मीन्स काय, वन वन झिरो. तर वन वन झिरो मीन्स काय, सहाचा
बायनरी नंबर आहे, तर इथं 6 नोट केलेलं आहे. सेम आता के मॅप मध्ये काय आपण टेबल जो आहे तो डिझाईन केलेला आहे. नंबरिंग ब्लॉक मध्ये कॉर्नरला नोट करा की इथं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नोट केलेलं आहे. जिथं 7 आहे तिथं 1 नोट केलेलं आहे, जिथं 3 आहे तिथं 1 नोट केलेला आहे, 0 च्या प्लेसला 1 नोट केलेला आहे, 6 च्या प्लेसला काय केलेला आहे 1 नोट केलेला आहे.